नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया आणि वंध्यत्व ह्याबद्दल थोडंसं बोलूया. प्रमाणाबाहेर ज्या वेळेला गर्भाशयाच्या पिशवीचं आतलं अस्तर वाढायला लागतं त्याला आम्ही एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया असं म्हणतो. आता हे जे अस्तर आहे ह्यावर पूर्ण 9 महिने बाळ कसं पोचलं जाईल, त्याची वाढ व्यवस्थित होईल का नाही, गर्भपात तर होणार नाही ना, हे सगळं अवलंबून असतं. ज्या वेळेला प्रमाणाबाहेर वाढ चालू होते एंडोमेट्रियमची त्यावेळेला योग्य ते पोषण मिळत नाही आणि ह्याची प्रामुख्याने 3 कारणं असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे PCOD किंवा PCOS. PCOD पेशंटमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्या कारणाने LH आणि AMH नावाचे जे हॉर्मोन्स असतात ते प्रचंड वाढायला लागतात, जेणेकरून गर्भाशयाच्या पिशवीमध्ये जे अगदी महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित आवरण तयार होऊन बाहेर त्याचा निचराव व्हायला पाहिजे तो व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या पदरामध्ये रक्त पुरवठ्याचे दोष सुरू होतात. ह्यामुळे बऱ्याच PCOD पेशंटना गर्भधारणेत पण अडचण येते, बाळ रोवण्यात पण अडचण येते आणि गर्भपाताचा पण जास्ती शक्यता असते. एंडोमेट्रियल हायपरप्लेझियाचं दुसरं कारण भारतामध्ये म्हणजे इन्फेक्शन्स. बऱ्याच वेळेला जंतूंचा विसर्ग होतो आणि इन्फेक्शन, वजायनायटिस, सर्विसायटिस असे अनेक जंतू असतात ज्यामुळे हे इन्फेक्शन होऊ शकतं. अँटीबायोटिकचा व्यवस्थित कोर्स केल्यानंतर एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया कमी व्हायला लागतो आणि मग इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट ही सुरू करता येते. तिसरं आणि अतिशय रेअर कारण म्हणजे एंडोमेट्रियल कॅन्सर. कॅन्सरच्या पेशंटमध्ये सुद्धा हा प्रमाणाबाहेर वाढायला लागतो आवरण आणि त्यामध्ये सुद्धा अडचणी येण्याची शक्यता असते, पण वंध्यत्वाच्या पेशंटमध्ये ह्याचं जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर वारंवार सोनोग्राफीमध्ये एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया असा रिपोर्ट येत असेल तर मुळीच काळजी करू नका. ह्यापैकी कोणतं कारण आहे ते तुमच्या टेस्ट्यूब बेबी तज्ज्ञांना जाऊन भेटा. गरज लागलं तर हिस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीची तपास करून ते जे अतिशय वाढलेलं आवरण आहे ते आपण लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगला पाठवतो आणि त्याचं नेमकं कारण काय हे कळल्यानंतर त्या अनुषंगाने उपचार पद्धती सुरू होतात. धन्यवाद.